संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे अरे बाबा सगळे तयार आहेत का? सर्व पत्रकार मित्रांचं मी सुरुवातीला स्वागत करतो. आज महत्त्वाच्या 2-3 मीटिंग आम्ही घेतलेल्या होत्या. त्याच्यातली एक पहिली मीटिंग झाली ती म्हणजे आपल्या पहिली एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे. पुणे जिल्ह्यामध्ये DPCमधनं म्हणजे जिल्हा नियोजन योजनेमधनं जिल्हा वार्षिक योजनेतनं साधारण 2021-22 7,552 कामं मंजूर झालेली होती. अद्यापही ग्रामपंचायत स्तरावर 5,356 कामं प्रलंबित आहे. ही बाब मला जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीचे आमचे BDO त्याच्यानंतर सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच या सर्वांना सूचना द्यायच्या की हे कामं जर तुम्ही नियोजित वेळेत पूर्ण केली नाही तर तुम्हाला 2 वर्ष ही कामं पूर्ण करण्याचा अधिकार असतो. त्याच्यातलं 1 वर्ष संपलेलं आहे, दुसऱ्या वर्षातला एप्रिल महिना संपलेला आहे. आणि 15व्या वित्त आयोगाच्या पण आत्तापर्यंत प्राप्त रकमेपैकी अखर्चित निधी 254 कोटी रुपये हा ग्रामपंचायतीच्या खात्यांमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यात आहे. ही रक्कम महिला बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, स्थानिक विकास व शिक्षणावर खर्च करणं बंधनकारक आहे. माझी सर्व ग्रामपंचायतींना पण सूचना आहे की तातडीनं ह्याचं नियोजन करा, योग्य पद्धतीनं हे कामं पूर्ण करा. जिल्हा परिषद अंतर्गत असलेले शिक्षण सुधार कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन, अंगणवाडी सुधार कार्यक्रम, इतर कार्यक्रम विशेष सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला गेला पाहिजे. आणि ज्या पुणे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती आपल्या दिलेल्या जबाबदारीमध्ये कमी पडत असतील त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये नवीन विकास निधी मंजूर करण्यात येणार नाही, त्यांच्यावर रीतसर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट, आज आम्ही या संदर्भामध्ये आपण खरीप हंगामपूर्व नियोजित बैठक आयोजित केलेली होती. सगळ्याच राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ती घेतली जाते आणि नंतर एक राज्याच्या स्तरावरची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कृषीमंत्रीने आम्ही सगळेजण हजर असतो. आता आपल्याला यंदाच्या वर्षात आपण साधारण खरीप हंगामाच्या करता एकूण आपलं भौगोलिक क्षेत्र आहे 15,62,000 हेक्टर. त्याच्यामध्ये खरीप हंगाम लागवडीचं नियोजन आपण केलं 2,05,000 हेक्टर क्षेत्रामध्ये. मुख्य पिकांसाठी आवश्यक आपलं बियाणं आपल्याला लागणार आहे 27,676 क्विंटल. आज अखेर आपल्याकडे 17,125 क्विंटल आहे आणि बाकीचं पण बियाणं वेळेमध्ये कसं येईल याबद्दलची आकडी केलेली आहे. विशेषतः बियाणामध्ये भात, मका, बाजरी, मूग, सोयाबीन आणि भुईमूग अशा प्रकारचे आहेत आणि इतर पण जी काही शेतकऱ्यांची मागणी आहे ते पण बियाणं आपण उपलब्ध करून देणार आहोत. खतांची मागणी ही साधारण 22-23 2,15,122 मेट्रिक टनाची आहे. आत्ता आजच्या घडीला आपल्याकडं 74,386 मेट्रिक टन उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत खताची कमतरता आम्ही भासू देणार नाही अशा प्रकारचं आमचं नियोजन झालेलं आहे. आता पीक कर्जाच्या बाबतीमध्ये पण गेल्या वर्षी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम त्याच्यामध्ये केलं. खरीप हंगाम पीक कर्ज नियोजन ह्यावेळेस आम्ही 4,10,072 खातेदारांचं लक्षांक ठेवलेलं आहे आणि त्याच्यात 4,000 कोटी रुपयाचं पीक कर्जाचं वाटप व्हावं. या वर्षी अखेर आत्तापर्यंत म्हणजे नवीन वर्ष ते सुरू झाले पीक कर्जाचं, त्याच्यात 1,20,721 खातेदारांनी साधारण 1,047 कोटी रुपयाचं आपण वाटप केलेलं आहे. बाकीचं रोजचे रोज त्या बाबतीमध्ये चालू आहे. अशा पद्धतीनं आपण ते काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये चालू वर्षाचे महत्त्वाचे उपक्रम पण आपण कृषी विभागाचे ठरवलेले आहेत. ग्रामस्तरीय कृषी आराखडा, सर्व गावांचे
1922 गावांचं केलेले माती परीक्षणानुसार खतांचा वापर करण्याच्या बद्दलच्या सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत. 4 सूत्री भात लागवड 7000 हेक्टरवर आपण जिल्ह्यात घेतोय. फुंबणी नियंत्रण अभियान आपण 10000 सापळे त्याच्याकरता आपण हे करतोय, उपलब्ध करतोय. ऊस 65 अभियान 60000 हेक्टरवर आपण करतोय. कोरडवाहू फळबाग लागवड आपण 2050 हेक्टरवर करतोय. आणि विहीर पुनर्भरण 10000 विहिरी हे आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. हे काम खरीपाच्या आणि रब्बीच्या संदर्भामध्ये आपण ते तो आढावा घेतला. दुसरं, पालकमंत्री शाळा सुधार कार्यक्रम आपण इथं एक राबवतोय आणि त्याच्यामध्ये एक काही NGOs, काही चांगल्या संस्था आणि पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या असणाऱ्या शाळा आपण निवडलेल्या आहेत. एकूण आपल्याकडे शाळा आहेत 3639 म्हणजे जिल्हा परिषदेच्या. शाळेचे निवडीचे निकष आम्ही कमीत कमी 150 किंवा 150 आधी पटसंख्या आणि वंचित केंद्रातील सर्वात जास्त पटाची शाळा ह्या घेतल्यात. शाळा सुधार घेतलेल्या शाळांची संख्या त्याच्यातनं 410 आहे. शाळा सुधारसाठी घेतलेल्या शाळांची पटसंख्या 95421 आहे. ह्या एवढ्या शाळा आपण पहिल्या टप्प्यामध्ये केल्या तर एकूण शाळा सुधार योजनेअंतर्गत जे विद्यार्थी विद्यार्थिनी 13 तालुक्यातले येतील ते 40% जवळपास कव्हर होत आहेत. त्याच्यात उद्दिष्ट ठेवलंय शालेय भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणं, लोकसहभाग वाढवून शालेय वातावरण सुशोभीकरण करणं, त्रयस्थ संस्थेमार्फत शाळांची गुणवत्ता तपासणीसाठी मूल्यांकन करणं, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचं सक्षमीकरण करणं, एकूण 18 बाबींवरती लक्ष केंद्रित करणं आणि त्याच्यात जिल्हा नियोजन निधीतून शाळा इमारतीची दुरुस्ती, मोठी दुरुस्ती, भिंत दरवाजे छत खिडक्या इत्यादी, नवीन वर्गखोल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधणं, व्यवस्थित हवा हवेशीर उजेड असणाऱ्या प्रयोगशाळा ग्रंथालय संगणक कक्ष स्वतंत्र खोली करणं, रॅम्प विथ हँडरेल ते राबवणं, जिल्हा परिषदेचं ह्याच्यामध्ये लायब्ररी बुक्स त्या उपलब्ध करून देणं, रॅक उपलब्ध करून देणं त्याच्याकरता, शालेय विद्युतीकरण त्याच्यामध्ये ॲक्वागार्ड किंवा लाईट वगैरे, बोलक्या भिंती हा एक प्रोजेक्ट आपण बाला प्रोजेक्ट राबवतोय, ग्रीन चॉक बोर्ड, आता काळ्या बोर्डपेक्षा ग्रीन चॉक बोर्ड हे जास्त मुलांना शिक्षकांना चांगले वाटतात म्हणून ते उपलब्ध करून देणं, जलजीवन मिशनमधनं पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह त्याच्यामध्ये हात धुण्याच्या करता पाणी, त्याच्यामध्ये रॅम्प सगळीकडे आणि विद्यार्थिनी दोघांच्या करता त्याच्यात जिथं कुठं कमतरता असेल तिथं ते स्वच्छतागृह, पाणी साठवण्याच्या करता वर टाकी, ग्रामपंचायतीचा 15व्या वित्त आयोगाचा काही निधी, त्याच्यामध्ये हँडवॉश स्टेशन आपण करतोय, मुला मुलींच्या करता स्वतंत्र आणि दिव्यांगाकरता मुबलक पाणी असणारे शौचालय ते मी आता सांगितलं, लोकसहभाग परसबाग ती आपण करतोय, CSR मधनं देखील आपण काही गोष्टी करणार, ई लर्निंग फॅसिलिटीच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये ओव्हरहेड प्रोजेक्टर आहे, भारत इंटरनेट आहे, दीक्षा आणि इन्फोसिस ॲप आहे, संरक्षण भिंत आणि सहवृक्ष लागवडीसाठी आवश्यक असणारे कुंपण, क्रीडांगण विकसित करणे ते आहे, याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या करता आपण प्रयत्न करतोय, मुख्याध्यापक सक्षमीकरण, नेतृत्व गुण विकास, शाळा विकासाचे नियोजन, शिक्षकांचे मूल्यमापन आणि सक्षमीकरण, त्याच्यात शिक्षकांचे गॅप अनालिसिस आणि आवश्यकतेनुसार प्रशिक्षण, विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चिती, त्रयस्थ संस्थेद्वारा मूल्यमापन आणि अपेक्षित स्तर गाठण्याच्या करता कृती आराखडा निश्चिती आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या करता घेतोय. संवाद सुधार कार्यक्रम आपण ते घेतोय. आजच मी त्याच्याकरता आचार्य विनोबा भावे ॲपचं औपचारिक उद्घाटन केलेलं आहे. आपण मुद्दाम ह्याला आचार्य विनोबा भावे ॲप अशा पद्धतीनं नाव दिलं. या प्रकारे 96 कोटी रुपये
आपण पहिल्या टप्प्यात खर्च करतोय त्याच्यातला मोठा निधी आम्ही डीपीसी मधनं देतोय काही खनिज मधनं देतोय अशा वेगवेगळ्या ठिकाणी निधी देऊन अतिशय चांगल्या शाळा म्हणजे मुलांना पण शाळेत जावंसं वाटेल आकर्षण निर्माण होईल आणि पालकांनाही वाटेल की खरोखरीच जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकलेली आहे ह्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. सीओ कलेक्टर आणि सगळ्या टीमला शिक्षणाधिकारी वगैरे सगळ्यांना त्याच्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष द्यायला सूचना केलेली आहे. अशा पद्धतीनं आज ही खरीपाची मीटिंग तसंच ते शिक्षणाच्या बद्दल मी आता सांगितलेलं पालकमंत्री शाळा सुधार कार्यक्रम आणि त्याचबरोबर मी तिसरा एक सांगितलं ते आमची जी काही कामं चाललेली आहेत त्याच्या संदर्भातलं. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारायचं असेल तर दीडशे ते दीडशेच्या पुढच्या नाही त्याच्यात मी असं ठरवलंय मला दुर्गम भागामध्ये काही काही ठिकाणी एक विद्यार्थी आणि दोन शिक्षक अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं मी त्यांना असं सांगितलं आज की आपण त्या पालकांशी बोला आणि ते एका मुलाकरता शाळा चालू ठेवण्याच्याऐवजी आपण आता हॉस्टेल भरपूर केलेली आहेत त्याच्यामध्ये जी शाळा त्यांना त्यांच्या एरियातली चांगली वाटेल तिथं जर त्या पालकाला पाठवायला ते यशस्वी झाले तर ते शिक्षक पण आपल्याला दुसरीकडे देता येतील. आणि म्हणून उगीचच एक विद्यार्थी दोन विद्यार्थी पाच विद्यार्थी दहा विद्यार्थी अशा शाळा ठेवण्यात काही अर्थ नाही. पत्रकार मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं वातावरण शाळेचं होण्याच्या करता जास्त मुलं मुली वेगवेगळ्या जाती धर्माची एकत्रपणे तिथं खेळली तिथं बागडली तिथं ते सगळ्यांनी एकत्रपणे अभ्यास केला तर त्याचा इम्पॅक्ट जास्त चांगला होतो. एक विद्यार्थी तिथं तुम्ही शिक्षण घेताय आणि दोन शिक्षक तुम्हाला शिकवताय काय तुमचं तिथं लक्ष राहणार आहे. त्यापेक्षा संख्या आपण वाढू तिथं सुविधा तिथे अतिशय चांगल्या देऊ आणि ज्या भागामध्ये शाळा त्या सगळ्या वाडीवस्तीचा विचार करून एक द्यावी लागेल तिथला पट वाढवण्याचा प्रयत्न करू. हे आपण आपल्या त्या मुलांचं नुकसान करतोय आणि त्याकरता त्यांच्या आईवडिलांची तयारी असेल तर त्यांचा खर्च आपण हॉस्टेलचा केलेला पण आपल्याला परवडेल त्या एक दोन तीन. आता आपण सारथीचे पण हॉस्टेल मोठ्या प्रमाणावर काम हातामध्ये घेतलेले आहे ती पण आपण चालू केलेली आहे. आपलं सामाजिक न्यायाची हॉस्टेल आहे अल्पसंख्याक विभागाची हॉस्टेल आहे आपली आदिवासी विभागाची हॉस्टेल्स आहेत महाज्योती सारथी हॉस्टेलचे हॉस्टेलचं प्रमाण खूप आहे. आणि काही काही बाबतीमध्ये आम्ही मागाशी बोललो काही आता डी वाय पाटील म्हणजे त्यांच्यापैकी कोणी प्रमुख पी डी पाटील स्वतः डॉक्टर विश्वजित कदम जे भारतीय विद्यापीठ विद्या येरवडेकर सिम्बॉसिसच्या त्याच्यानंतर राहुल कराड एम आय टीचे ह्या सगळ्यांना पण मी बोलून की एका संस्थेने मला त्यांनी पत्र दिलं की दादा मी 10 शाळा तुमच्या घेतोय आणि ते काम करतात आज ते मला भेटायला आले होते त्यांचं पत्रही माझ्या इथं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्र यांचे राजेंद्र सिंग हे आहेत आणि हसीब म्हणून त्यांचे प्रेसिडेंट आहेत ते म्हणले 10 शाळा पिंपरी चिंचवड पुण्याच्या परिसरातला आम्ही आमच्या वतीनं पाहायला घेणार आहोत. आता हे घेतात तर इतर बाकीच्यांना पण काही काही शाळा घ्यायला लावतो ना आणि अतिशय ते मी सांगितल्यानंतर मला विश्वास आहे ते ऐकतील. विभागीय आयुक्त कलेक्टर आम्ही सगळ्यांनी सज्जत लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यातनं शिक्षकांनी पण उपस्थिती दाखवली. आज सगळे लोक आलेले होते ते म्हणले दादा आम्ही पण मनापासून त्यात लक्ष पडत एक 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 मिनिट हा आपण आता जिल्हा परिषदेच्या शाळेच्या करता घेतला परंतु मागाच्या मीटिंगला राजेश पाटील आणि विक्रम कुमार दोघही होते त्याच्याबद्दल एकदा इथलं सगळं उरळ पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राबवणं सगळ्यात सोपं आहे. त्याच्याकरता मागाशी मी स्वच्छतेच्या संदर्भामध्ये झिरो
कचरा, म्हणजे कचरा मुक्त शाळा, ते काम दोन ट्रायल बेसवर आपण घेतलं, ते चांगलं झालं. ते आता पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला देण्याच्याकरता आजच्या बैठकीमध्ये माझा निर्णय झालेला आहे. आणि हे एकदा सुरळीत लागलं तर इथं तर आपल्याला जास्त, म्हणजे महानगरपालिका दोन्ही महानगरपालिका मजबूत आहेत, तिथं काही अडचण येणार नाही. तिथं तर आणखीन चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता. नाही, त्यांनी द्यायचं नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, इन्फ्रास्ट्रक्चर आपण सगळं देणार आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांचं एकंदरीत व्हिजन, त्यांचं एकंदरीत त्याच्यामधलं असणारं काम हे केव्हाही उजवं आहे. म्हणूनच त्यांच्या संस्था आणि त्यांच्या शाळा उत्तम चाललेल्या आहेत. तर एक सामाजिक बांधिलकी या नात्यांनी उद्याच्याला या इथली पण मुलं, ह्यांचा बेस जर चांगला झाला तर ते ह्यांच्याच पुढं कॉलेजेसला आली तर त्याचा उपयोग त्यांनाच होणार. आपल्या आपल्या इथं मधल्या काळामध्ये मेरिटचे शिक्षक घेण्याचं सूत्र ज्यावेळेस आपण ठरवलं आर आर पाटील ग्रामविकास खात्याचे मंत्री असताना, त्याच्यातनं खूप चांगल्या, विशेषतः महिलांची संख्या, मुलींची संख्या फार चांगली आहे आणि खूप मेरिटच्या मुली पण आल्या आहेत आणि काही मुलं पण आली, पण प्रमाण जास्त मुलींचं आहे आणि ते चांगल्या शिकवतात. त्यांना तयार करण्याच्याकरता ॲप वगैरे गोष्टी केलेल्या आहेत. मग अशी डालमिया म्हणून ती व्यक्ती आलेली होती, त्यांनी खूप सुंदर ॲप केली. मला इतर शिक्षकांनी पण दाखवलं की दादा आम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होतो. या कल्पना प्रायव्हेटमध्ये राबवल्या जातात, त्या शेवटी ह्या आपल्या झेडपीच्या शाळेमध्ये पण त्याचा उपयोग करून घेतला आणि पुढच्या टप्प्यात नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या शाळेत करून घेतला. तर मग गोरगरिबांची मुलं ज्या शाळेत शिकतात तिथं सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. कधी रद्द केला? आता तुम्ही मला सांगा, आता रद्द केला आणि लगेच प्रश्न विचारता. त्या संदर्भात जसं ओबीसीच्या संदर्भातला निर्णय आला, निर्णय आल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये काही चर्चा झाली. ॲडव्होकेट जनरलनी त्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं, विधिवन्याय खात्याच्या लोकांनी त्यांचं मत व्यक्त केलं, नगरविकास आणि आरडीडीनी जे कायदे केलेले होते आपण दोन सभागृहात एकमताने, त्याबद्दल काय ते त्यांनी सांगितलं. आता आज काहीतरी मध्य प्रदेशचा निकाल लागणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाने तो निकाल देत असताना सांगितलं की तुमचाही निकाल आम्ही लवकरच देतोय, त्याच्यावर तोही निकाल काय येतोय तो बघतो. सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने कुठल्याही प्रकारचे निकाल दिल्यानंतर त्याचं पालन करणं हे ज्या त्या राज्याची जबाबदारी असते, नागरिकांची जबाबदारी असते, कारण आपल्या घटनेमध्ये संविधानामध्ये तो अधिकार आपण त्यांना दिलेला आहे. मात्र त्याच्यातून फील्डवर काम करताना काही नवीन समस्या होत असतील तर मग आपण नवीन बिल आणतो. त्याच्यामध्ये त्यांनी पण दिलेला निर्णयाचा कुठेही अवमान होणार नाही, मात्र फील्डवर पण काम करताना अडचणी येणार नाही, अशा पद्धतीनं आम्ही चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. काय काय कुठे? रुबी हॉलमध्ये हो. त्याच्याबद्दल काल का परवा राजेश टोपेंच्याकडे ते सगळं त्या खात्याचे मंत्री म्हणून माहिती गेली, कागदपत्र गेली, सगळं काही इन्क्वायरी जी केलेली होती त्याची संपूर्ण रिपोर्ट गेलाय. आता त्याच्याबद्दल काल का परवा राजेश टोपेंनी त्यांना हेरिंग दिलं, त्यांचं सगळ्यांचं ऐकून घेतलं. आता राजेश टोपे त्याबद्दलचा अंतिम निर्णय देतील. त्या संदर्भामध्ये आज मध्य प्रदेशचा काय निकाल लागतोय, राज्य सरकारची भूमिका ही आहे की एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाच्या मतदारांना, वर्गाला लोकप्रतिनिधी म्हणून तिथं न राहण्याच्याकरता वंचित ठेवणं हे बरोबर नाही, हे आजही आमचं मत आहे. शेवटी सगळ्यांनी मिळून तिथं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. पण आता तो निकाल दिला असताना आता निवडणूक आयोगाला त्यांनी सांगितलं, राज्याचं निवडणूक आयोग आता कशा पद्धतीनं कार्यक्रम लावतायत ते बघू, कारण त्यांना 12 दिवसामध्ये काही गोष्टी, आता ते कार्यक्रम लावताना किती दिवस त्यांना अजून लागतायत, ते बाकीचे वॉर्ड रचना, प्रभाग रचना वगैरे वगैरे वगैरे. धोरण ठरवावं असं म्हटलं जातं, राजपथ मंदिरांना सुद्धा त्याचा इम्पॅक्ट आला,
हो का, मला आपल्याला आपल्या मार्फत सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगायचं आहे, ज्यांनी हे भोंग्याच्या संदर्भातलं एक मुद्दा पुढे आणला आणि सगळीकडं मीडिया नुसतं आता गाडीत बसले, आता गाडी चालली, आता गाडी इथपर्यंत पोचली, आता औरंगाबादला उतरले, आता वर जायला निघाले, आता रूमचा दरवाजा उघडला, काय चाललेलं आहे, कशाचं चाललंय, काय आपण सांगतोय, काय मेसेज देतोय? ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, मला त्याच्या संदर्भामध्ये ऑडिट करण्याचा अधिकार नाही. पण ह्याच व्यक्तींनी पत्रकार मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या जनते हो, मागं सांगितलेलं होतं टोल बंद करणार. आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर गर्दी केली होती, सगळे कॅमेरे असे लावले होते, ही इकडून आला तिकडून आला, काही पुढं झालं नाही, काही पुढं झालं नाही. दोन दिवस काही एक दिवस तिथलं चाललं ते सगळं आंदोलनाचा भाग, काही होत नाही. या व्यक्तींनी आतापर्यंत जी जी आंदोलनं केली ती आपल्या राज्याच्या नुकसानीची होती, समाजाच्या नुकसानीची झाली. टोलच्या संदर्भात जर उद्या टोल बंद झाले तर हे सगळे देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चालली आहेत. नितीन गडकरी निकसून सांगतात, गडकरी साहेब हे टोल घेतल्यामुळंच हे सगळे हायवे झाले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्ग 45,000 कोटीचा चालला आहे, तो टोल नाही घेतला तर तो झालाच नसता. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे त्या काळामध्ये काम झालं, परंतु टोल घेतला म्हणून त्याचा मेंटेनन्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. छोटे रस्त्याचे टोल नाही इथपर्यंत बरोबर आहे, ते आपण काढले. नुसता फ्लायओव्हर करायचा आणि तिथं टोल लावायचा इथपर्यंत बरोबर आहे, म्हणजे हे टोलचं फेल गेलं. दुसरं आपल्याला आठवतं यूपी बिहार वाल्यांनो चले जाव, सगळे पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक नवी मुंबई सगळ्या शहरातली बांधकामं बंद पडली. सगळे बिल्डर लोक म्हणले आमच्याकडे काम करायला मजूर राहिला नाही, आपण पण हटाव हटाव. अरे काय हटाव, ही लोक गेल्यानंतर सगळी कामं थांबवली. शेवटी ज्या व्यक्तीनं यूपी बिहारवाल्यांनी इथं काम करायचं नाही सांगितलं पुन्हा त्या लोकांना आणावं लागलं, यांना यांची भूमिका बदलावी लागली. सोडलीच ना भूमिका का ठेवली, त्याच्याच बरोबर ते हॉकर्स, हॉकरच्या बद्दल पण ते फेरीवाल्यांना हटवा हटवा, दोनचे काही जणांना मारतात, कुठेतरी टॅक्सीवाल्यांना मारतात की त्याला प्रसिद्धी मिळते आपोआप न काही खर्च करता. तर त्या काही पॉलिटिकल लोकांना न खर्च करता प्रसिद्धी फार हव्यास असतो ना काही लोकांना, कारण काहींना करोड रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळत नाही आणि काही लोकांना न काही करता प्रसिद्धी मिळते. तेही फेल गेलं, फेरीवाल्यांचं फेल गेलं, ते उत्तर प्रदेश बिहारचे लोक काढली त्याच्यामुळं आपले सगळ्यांचे कन्स्ट्रक्शन थांबलं. शेवटी सगळ्यांना कळलं हे आपल्याला परवडणार नाही. अहो काही ठिकाणी आपल्या भागातली लोक त्या पद्धतीचं काम करतच नाही, हे सगळं उघड उघड आहे. त्याच्यामुळं तिथं ते काम आता तुम्हाला माहिती आहे लोकांना कदाचित आवडणार नाही. खूप ठिकाणी दुधाचा व्यवसाय करण्याच्या करता मोठी डेअरी असलेली तर दुधाचं मशीन लावलं जातं धारा काढायला, आणि कित्येक ठिकाणी तुम्ही माहिती घ्या धारा काढायला बाहेर उत्तर प्रदेश बिहारचे लोक आणतात आणि धारा काढतात, तेव्हा बाकीचे जण दूध पितात चहा पितात. शेवटी आपला भारत आहे, संविधान कायदा नियम सगळ्यांना सारखे. आताच्याही काळात ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियानी सातत्याने दाखवलं ते दाखवल्यानंतर कालपासून सुरू झालं, अरे साईबाबाची काकड आरती बंद झाली, म्हणजे कुठं लाऊडस्पीकरवर बंद झाली म्हणजे तिथं चालू आहे. त्याच्यानंतर आपल्या पांडुरंगाच्या तिथली पण आरती लाऊडस्पीकर व्हायची बंद झाली. मी सुरुवातीपासून सांगत होतो हे उद्या सर करायचं ठरवलं, जसं आपल्या पुण्यामध्ये हेल्मेटची सक्ती आहे परंतु सगळे एकत्र येतात तर म्हणतात नाही इथून तिथं पलीकडच्या गल्लीत शुक्रवार पेठेतनं पलीकडच्या पेठेत जायला कशाला हेल्मेट पाहिजे, म्हणून कायद्यानी ते चुकीचं आहे. परंतु आपण म्हणतो बाबा पुणेकर ठीक आहे करा, आणि कुणाचंही सरकार असलं तर तसं. ह्या बाबतीमध्ये देखील आता
मी आज सकाळीच दोन्ही सीपी आमचे एसपी सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बैठक घेतलेली होती. त्यांनाही सांगितलं आता नियम काय सुप्रीम कोर्टाचा, 6 ते 10 सकाळी 6 ते 10 लाऊडस्पीकर तो लावायचा, परवानगी घ्यायची, त्याचा डिसिबल म्हणजे लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा किती असली पाहिजे तो पण आहे, ते पण इतकं मर्यादित आहे की आता ते बंधन जर सगळ्यांना लावलं ना तरी मोठ्या मोठ्या सभा संध्याकाळीचं सूर्यास्त झाल्यावर घेणाऱ्यांची पण पंचायत होईल की आवाजाचं इतकं वाढलंय, कमी 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 कमी. तुम्हीच सांगा, म्हणजे ते स्वतःच्याच पायावर गोंडा पाडून घेतल्यासारखं होणार आहे. हे असलं जे काही चाललंय ना हे थांबलं पाहिजे. ह्याच्यातून सगळ्या जेवढी काही आपली वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक स्थळ आहे सगळ्याच जाती धर्माची, त्या धार्मिक स्थळांच्याबद्दल सगळ्यांना आपल्याला आदर आहे. आपण तिथं जर गेलो तर नतमस्तक होतो, आपण नमस्कार करतो, काही जर त्यांच्या धर्मात जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी ते करतात, ही आपली परंपरा चालत आलेली आहे. मला काळजी ग्रामीण भागातल्या जागरण गोंधळ, हरिनाम सप्ताह, आपल्या इथं 8-8 दिवस सप्ताह चालतो, ते रात्रीच उशिरा चालतात कारण सगळे कामधंदा मजुरी बिजुरी करून आल्यानंतर जेवण करून आल्यानंतर ते चालू असतं. मग तिथंही उद्याच्याला आता नियम लावायचा तर सगळ्यालाच लावावं लागेल, ह्या संदर्भामध्ये होणार आहे. तर आम्ही हे आमच्या पोलीस खातं, राज्य सरकार, महाविकास आघाडी, मुख्यमंत्री, गृहमंत्री, आम्ही सगळेजण हे फार व्यवस्थितपणे हाताळतोय. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायची नाही. जर कुणी चुकीचं वागत असेल तर तो कुठल्या पक्षाचा आहे, कुणाचा समर्थक आहे हे आम्ही बघणार नाही. तो सत्ताधारी पक्षाचा असू द्या, विरोधी पक्षाचा असू द्या, नाही तर कुणी असू द्या, तो जर कायदा मोडत असेल, तो जर नियम मोडत असेल, तो जर संविधानाच्या संदर्भामध्ये जे काही घालून दिलेल्या गोष्टी आहेत त्याचा कुठंतरी दुर्लक्ष करत असेल तर हे आम्ही लोक सहन करणार नाही. कुणी किती अल्टिमेटम द्यावेत किंवा कुणी काय करावं हे अजिबात कुणी ऐकणार नाही. मी मागेही सांगितलं, बोलणारे बोलतात, बोलणारे घरी राहतात, गॅलरीतनं इकडं तिकडं बघतात आणि पुन्हा जातात, आणि बिचारे काम करणारे कार्यकर्ते मात्र तिथं जाऊन कुठंतरी काहीतरी आपण नेत्याच्या करता केलं आणि केसेस त्यांच्यावर होतात, नोटिसा त्यांना आल्या, धरपकड त्यांची होती. हे जे काही आहे त्यांनी पण समजून घ्यावं. अरे आपला सगळ्यांचा भारत देश आहे, आपला सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज ह्या सगळ्यांची नावं आपण घेतो आणि आज आपल्या पुढं वेगळे विषय आहेत ना, ह्याच्यातून कारण नसताना तुम्ही लोकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची भावना कशाला वाढीला लावता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे का इतर महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे, इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत. आता पावसाळा वेळेमध्ये सुरू होणार आहे सांगितलेले, शेतकऱ्यांच्या बाकीच्या खरीपूर्व त्यांच्या ज्या काही मशागती असतील किंवा तयारी असेल ते तयारी करणं, इतर बाबतीत आता शाळा 1 मेपासून सुट्टी आहे, त्या नवीन शाळा सुरुवात होईल शैक्षणिक वर्षाची, त्याची व्यवस्थितपणे सुरुवात करणं, काही भरती थांबलेली आहे ती भरती व्यवस्थित पारदर्शकपणे करणं, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, त्याला आपण महत्त्व देऊया. अहो मी म्हंटलो का, ते म्हणले ते त्यांना विचार, आता जाणाऱ्यांनी त्याचा विचार करावा. कुठल्याही बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने जे जे काही सांगितलं जातं ते ऐकायचं असतं. त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये आमचे ॲडव्होकेट जनरल, आमचं विधी व न्याय खातं आणि सरकारी वकील हे जे कोणी तिथं उपस्थित असतील ते त्याची माहिती देतील आणि त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी केल्या जातील. मी मगाशीच सांगितलं त्यांना जो अधिकार आहे तो अधिकाराचा वापर ते करणारच आणि त्याच्याबद्दल त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करण्याचं काम सरकार म्हणून केंद्राने पण करायचं असतं, राज्याने पण करायचं असतं.
कशाचा कायदा? राजद्रोहाचा कायदा लावून ब्रिटिशांप्रमाणे इंग्रजांप्रमाणे वर्तणूक ते कुणी काही पण म्हणेल हो, त्याच्या संदर्भात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, जर मला जर हनुमान चालीसा म्हणायचा तर मी माझ्या इथं माझ्या पटांगणात माझ्या घरात म्हणूनच, मी तुमच्या दारात जाऊन म्हणायचं काय कारण आहे? ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे ह्याच्याबद्दल ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात किंवा ध्वनीचा आवाज किती असावा, डिसिबल किती असावं, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या जाती धर्माच्यांनी आपला आपला सण उत्सव काही साजरा करत असताना, धार्मिक काही कार्यक्रम करत असताना, तिथं भेटी देत असताना धार्मिक स्थळांना दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेतली गेली पाहिजे हे अतिशय स्पष्टपणे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मग आता तुम्ही जर दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन जर काही बोलणार असाल तर तुम्ही त्रासच देता ना का? नाही देत. तुम्ही तुमच्या इथं काय म्हणायचं ते म्हणा ना, तो तुमचा अधिकार आहे. कुणाला जे काही व्यक्ती स्वातंत्र्य मतस्वातंत्र्य वगैरे आहे ते कुणी कुणाचं काढून घेऊ शकत नाही, परंतु ते कायद्याच्या नियमाच्या संविधानाच्या चौकटीत राहून केलं पाहिजे. हम करिसो कायदा नाही चालणार, अल्टिमेटम तर अजिबात नाही चालणार. एक मिनिट, आता तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय की लाऊडस्पीकरच्या संदर्भामध्ये 6 ते 10 ज्यांनी परवानग्या घेतल्या ते लावू शकता. तुम्ही पण लाऊडस्पीकर लावायचा असेल तर लावू शकता, फक्त आवाज किती ठेवायचा, काय किती ठेवायचा. जे अनधिकृत असतील त्यांना आम्ही मधल्या काळामध्ये मुभा दिलेली आहे. आपल्या इथं काही हजार, मला वाटतं 80-85 हजार का काहीतरी, त्यापेक्षा जास्त अशी मंदिरं आहेत आणि मस्जिदी काहीतरी 15-20 हजार अशा काहीतरी आहेत. तर ज्यांनी त्यांनी, म्हणजे मी उदाहरणाखातर हे सांगितलं, परंतु जे जे काही धार्मिक स्थळं वेगवेगळ्या जाती धर्माच्या पंथाची असतील त्यांनी त्याच्यामध्ये जे काही डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्याच्याबद्दल आता क्लिप केलं तरी ते येते आपल्या मोबाईलमध्ये आणि त्याच्याबद्दलचं माहिती घ्यावी आणि तशा पद्धतीनं परवानगी घेऊन ते करावं. करायला कोणालाच त्याचे त्या सांगितलेल्या डायरेक्शन प्रमाणे करायला कोणाची ना नाहीच आहे. कुणी दूर व्हावं कुणी जवळ जावं तो ज्याचा त्याचा अर्थ, मला काही त्याशी म्हणजे कुणी जवळ जावं आणि कुणी दूर होऊन दुसरीकडे कुठं जावं ते ज्यांनी त्यांनी स्वतःचा विचार करावा. हो बरोबर आहे. ते आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं. नाचताच येत नव्हतं म्हणायचं, मला नाचता येत आहे पण अंगण वाकडं असल्यामुळे नाचता येत नाही. आता हे असताना कुणी यांना थांबवलं होतं असं काही नाही आहे. आत्ता जर निकाल तसा लागला असता ते पुढं जायचा, आम्ही सगळ्यांनी एकमताने केलं सभागृहामध्ये, आमचाही पाठिंबा होता म्हणून झालं. आता नाही झालं की ते सरकारच्या नावाने फोडायचं, ही सगळ्यांची पद्धत आहे. उद्या त्याला ते सरकारमध्ये असते ना, आम्ही विरोधी पक्षात असतो तर आम्ही म्हणलं असतं, आम्ही असतो तर बरोबर केलं असतं. मनुष्य स्वभाव आहे, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. ओके, अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्याची इन्क्वायरी चालू आहे. काल राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेबांना सह्याद्रीमध्ये तिथं त्यांचं चौकशीच्या करता त्यांनी बोलवलेलं होतं, जे काही आपण हे आयोग नेमलेलं आहे त्या आयोगाने. आणि आयोग जोपर्यंत तो सगळा अभ्यास करून त्यांचा अहवाल देत नाही तोपर्यंत आपण त्याबद्दल काही बोलणं कितपत उचित आहे मला माहिती नाही. परत आयोगाकडं सगळे रिपोर्ट जात आहेत, आयोग सगळी माहिती गोळा करत आहे आणि आयोग त्याच्यामध्ये बारकाईनं अभ्यास करून नंतर अहवाल देईल.
मला जेवढी माहिती आहे, एनसीपीचा कोणी नेता तिथं जाऊन पाया पाडणार नाही किंवा तिथं काय पाठीशी घालणार नाही, काय घालायचं कारण नाही. आणि जर कुणी तसं करत असेल तर तो एनसीपीचा नाही आहे, तो आमचा त्याचा काही संबंध समजलं. काय 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 प्रत्येकाला भेटण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 1 मे पासून जो ऊस आता साखर कारखाने आणतायत त्यांना 200 रुपये टनाला रिकव्हरी लॉस दिलेला आहे, आणि जे ऊस 1 तारखेपासून आणतायत त्यांना किलोमीटरला 5 रुपये हे आपण ट्रान्सपोर्ट सबसिडी देतोय. रिकव्हरीचं पण आपण मदत करतोय आणि ती पण करतोय. आपला एकच प्रयत्न आहे की संपूर्ण सगळा ऊस क्रशिंगला जावा. ज्या भागातले साखर कारखाने बंद झालेले तिथले हार्वेस्टर मशीन्स हे ताब्यामध्ये घेऊन जिथं ऊस आता शिल्लक आहे, विशेषतः मराठवाड्यात जालना परिसरात आहे, बीड परिसरात, माझं गावच्या परिसरामध्ये, नांदेडच्या परिसरामध्ये, असं वेगवेगळ्या भागामध्ये जिथं ऊस शिल्लक आहे तिथं ते मशीन पाठवून तो ऊस तोडावा, अशाही प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. जवळपास 50-60 मशीन गेलेली आहेत, बाकीचे पण मशीन जर ते नसतील जो मालक आहे तर त्याचं ॲक्विजिशन करा, तो आपल्याला अधिकार असतो. जसं आपण मध्ये ॲम्ब्युलन्स वगैरे किंवा टँकर ताब्यात घेतो पिण्याच्या पाण्याच्या करता दुष्काळ असताना, तशा पद्धतीनं याही बाबतीत आपण समजावून सांगणार आहे. ऐकलं तर ठीक आहे, त्यांना पैसे पण मिळतील, त्यांचे पर टन काय तोडणीचा दर असतो तो, तिथं काही अडचण नाही. आणि तशा प्रकारे तो सगळा ऊस संपवण्याचं नियोजन राज्य सरकारने केलेलं आहे. साखर आयुक्तांच्या संपर्कात आम्ही रोज आहोत, सहकार मंत्री रोजच्या रोज आढावा घेत. किसको इम्प्लिमेंट किया? नहीं नहीं, उसके बारे में मुझे कुछ सुनो, इसके बारे में मुझे कुछ मालूम नहीं है. जब मैं मालूम लूंगा तो उसके बारे में मैं जवाब दूंगा. हा शेवटचा होता. चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा आम्ही दिल्या असते. त्यावेळेस आता इतिहासात नोंद पण झाली असती, कुठं कुठं आपण ते लावतो ना की कोणी कोणी काय काय केलेलं आहे, त्याच्यात पण नोंद झाली असती. प्रत्येकाला वाटतं त्यांना जे वाटलं ते त्यांनी बोललेलं आहे. आता कुणी कुणी काय बोलावं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे ना, आपण स्वागत करू त्यांच्या बोलण्याचं, ह्याच्यापेक्षा काय करू शकतो. धन्यवाद.